नमस्कार सद्गुरु मला जाणून घ्यायचं होतं की ध्यानलिंगावर अर्पित केल्या जाणाऱ्या महाबिल्वपत्र असं काय विशेष आहे आम्ही पण हे करण्याचा विचार करत होतो पण देशाच्या काही भागांमध्ये काही लोकांनी पवित्र मानली जाणारी सर्व पाने आणि फुलांना जपण्याचा प्रयत्न केला आहे यांना पवित्र का मानलं जातं एखादं फुल दुसऱ्या फुलापेक्षा पवित्र का असतं हा सर्व मूर्खपणा काय आहे हा कुठला तरी पूर्वग्रह आहे का पहा आता इथे दोन झाड आहेत हे है। आहे है, पुंगमरम आणि हे आहे है, काय हे रस्त्याच्या कडेला साधारणत दिसून येणार झाड आहे याला काय म्हणतात तुम्हाला वेळ घालवावा लागेल या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल जर तुम्ही वेळ घालवलात या झाडासोबत आणि या झाडासोबत तुम्हाला दिसेल जर तुम्ही ध्यानशील झालात तर तुम्ही नैसर्गिकपणे या दिशेने जाल त्या दिशेने नाही हे असं का आहे बोलायचं झालं तर सर्व मातीतूनच येतं कडुनिंबाचं झाड कडुनिंबाचं फळ आणि आंबा त्याच एका मातीतून येतात पण त्यांची चव खूप वेगळी आहे हो ना तीच माती इथे ती दोन्ही आजूबाजूला वाटलीत पण त्यांची चव खूप वेगळी आहे तर हा जीव तीच माती कशी रूपांतरित करतो आणि दुसरा जीव तीच माती कशी रूपांतरित करतो हे खूप वेगळं आहे किंवा जर तुम्हाला हे असं पाहायचं असेल तर एका अळीमध्ये आणि केड्यामध्ये तुमच्यामध्ये आणि दुसऱ्या एका मनुष्यामध्ये काय फरक आहे सर्व सामुग्री तर तीच आहे पण तरीही आपण त्यातून जे निर्माण करतो हे वेगळे आहे हो ना तर प्रत्येक समाजामध्ये फरक पडत नाही की कितींमध्ये तुम्ही कितीही प्रयत्न केला लोकांना आणि समाजाला एका पातळीवर आणण्याचा तरीही काही लोक वेगळे दिसणारच लोक ज्यांच्यात काही विशेष प्राविण्य आहे ते उठून दिसणारच लोक ज्यांच्यामध्ये विशेष प्रकारची क्षमता आहे ते उठून दिसणारच तुम्ही त्यांना दाबून ठेवू शकत नाही हो ना तुम्ही काहीही केलं तरी काही लोक उठून दिसणारच काही लोक परिस्थितीतच एकरूप होऊन जातात असं घडणं साहजिकच आहे तसंच इतर जीवांमध्येही हे आहे वनस्पतींमध्येही तसंच घडतं तर असे लोक जे आध्यात्मिक वळणाचे आहेत ते सतत शक्यतो प्रेरणा सहकार शोधत असतात कारण जेव्हा तुम्ही कारण जेव्हा तुम्ही एका प्रदीर्घ प्रवासामध्ये आहात आणि विशेषत जर तुम्हाला भूप्रदेश अनोळखी असेल आणि तुमच्यासाठी अगदीच नवीन असेल तर तुम्हाला प्रवासात जितका आधार मिळेल तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल तुम्ही पाहाल जर तुम्ही एका डोंगरावर चढताय जर तुम्ही माउंट एव्हरेस्टवर चढताय विचार करा तुमच्याकडे एक छोटी दोरी आहे तुम्ही ती दोरी गमावू इच्छिणार नाही तुम्हाला ते ठेवायचे कारण कुणास ठाऊक ती तुम्हाला कधी उपयोगी पडू शकते जर तुम्ही एका शहरात असाल तर तुम्ही ते फेकू शकता पण जर तुम्ही अशा भूप्रदेशावर आहात जो तुमच्यासाठी अनोळखी आहे तुम्ही एक छोटा तुकडा सुद्धा फेकून देणार नाही कारण तुम्हाला हे माहीत आहे की उद्या ते कसं तुमच्या कामी येऊ शकतं तर जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असता तेव्हा असंच असतं कारण हा एक अनोळखी भूप्रदेश असतो प्रत्येक छोटी गोष्ट ज्याचा तुम्हाला आधार होऊ शकतो लोकांनी त्या ओळखून घेतले आहेत म्हणून त्यांनी फुलं फळं आणि पाने हे सोडली नाही आहेत ते सर्व ज्याचा तुम्हाला आधार वाटू शकतो तर नेहमी असं म्हटलं जातं की बिल्वपत्र शिवाला प्रिय आहे त्याला काय फरक पडतो ठीक आहे ते शिवाला प्रिय आहे असं काही नाही जेव्हा आपण म्हणतो की ते शिवाला प्रिय आहे त्याचा अर्थ असा आहे की त्याची स्पंदनं आपण ज्याला शिव म्हणतो त्याच्याशी जुळणारी आहेत हे त्याच्या अगदी निकट आहे त्याच दिशेने आहेत असंच आपण आणखीन खूप गोष्टींना ओळखलंय फक्त एका विशेष पानाला ना नाही आपण खूप गोष्टींना ओळखलंय आणि फक्त त्या गोष्टी अर्पण केल्या जातात कारण त्या तुम्हाला संपर्क साधण्याचा मार्ग बनतात ते पान तुम्ही तिथे ठेवून जात नाही तुम्ही तिथे ते थे ठेवता आणि मग स्वतःसोबत नेता हो ना कारण या विशेष पानामध्ये ती विशेष स्पंदनं शोषण्याची सर्वात जास्त क्षमता असते म्हणून ते तुम्ही घेऊन जाण्यासाठी आहे अशाच प्रकारच्या अनेक अनेक गोष्टी आहेत ज्या पवित्र म्हणून लोक वापरत असतात तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की हे देवांबद्दल नाही आहे हे तुमच्याबद्दल आणि तुमची कशातरी प्रवेश करण्याच्या क्षमतेबद्दल आहे तर विचार करा तुम्ही असा प्रयत्न करू शकता तुम्ही असा प्रयोग करा तुम्ही ध्यानलिंगाकडे जा ठीक आहे चला म्हणूया हा सेंद्रिय कापूस घेऊन आणि तिथे बसा पहा तुम्हाला कसं वाटतं तसंच कच्च रेशीम घेऊन बसा आणि बघा कसं वाटतंय मग एखादा नायलॉनचा कपडा घेऊन बसा पहा कसं वाटतंय तुमच्या अवतीभोवती प्लास्टिक गुंडाळा आणि जाऊन बसा पहा कसं वाटतंय कशावरही विश्वास ठेवू नका फक्त प्रयोग करा तीन तीन दिवस तुम्ही एखादं वस्त्र घेऊन जाऊन तिथे बसा तुम्हाला जर तुम्ही जरा संवेदनशील आहात तुम्हाला फरक कळेल मग साहजिकच तुम्ही योग्य वस्तूची निवड कराल तर महत्वाचं हे आहे की जेव्हा तुम्ही तिथे जाऊन बसता तुमच्याकडे जे काही आहे त्याने तुम्हाला मदत व्हायला हवी शोषण्यात आणि स्वतःचं पोषण करण्यासाठी तर बिलवपत्र तशी क्षमता आहे तुम्ही जर ते लिंगावर ठेवता आणि मग घेता त्याच्या दीर्घकाळासाठी स्पंदनं टिकवून ठेवण्याची क्षमता आहे ते तुमच्यासोबत राहतं जर तुम्ही ते काही दिवस स्वतःसोबत ठेवलं तर त्याने फरक पडतो तुम्ही हे करून पाहू शकता तुम्ही बिल्वपत्र अर्पण करू शकता आणि मग स्वतःच्या छातीवर चिष्ठात ते ठेवून चालू शकता तुम्हाला तुमच्या मानसिक अवस्था कल्याण आरोग्य आणि सर्व गोष्टींमध्ये फरक दिसेल तर लोकांनी या गोष्टींना आपल्या निरीक्षण आणि साधनेने ओळखून घेतलं या जंगलामध्ये एकूण इतकी झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे हा पश्चिमी घाटांचा एक भाग आहे हा पृथ्वीवरचा दुसरा सर्वात जुना डोंगर आहे आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये पृथ्वीवरचा हा सर्वात जुना डोंगर आहे तर वनस्पतींच्या प्रकारांमध्ये पश्चिमी घटना काही तोडच नाही आहे हे फक्त एका छोट्या बोटा इतका आत आलाय बाकी सर्व तर किनाऱ्याला लागूनच आहे या सर्व झाडांच्या आणि पानांच्या प्रकारांमध्ये त्यांनी हेच एक पान का निवडलं कोणीतरी हे ओळखलं आणि ते उठून दिसलं आणि त्याला दृष्टीआड करू शकत नाही तुम्ही हे करूनही पाहू शकता तुम्ही जाऊन दहा वेगवेगळ्या प्रकारची पानं तोडून आणा सगळ्यांना लिंगाच्या जवळ ठेवा आणि मग सगळी घेऊन स्वतःकडे ठेवा तुम्हाला स्वतःलाच फरक दिसेल याला एका विशेष पातळीवरची संवेदनशीलता लागते पण प्रश्नच नाहीये जे संवेदनशील आहेत त्यांना फरक कळणारच त्यांचे डोळे मिटून जर त्यांचे डोळे उघडे असतील तर ते पूर्वग्रहाने पाहतील तुम्ही दहा प्रकारच्या पानांचा गुच्छ बनवून त्याला एका कपड्यात बांधा असं की तुम्हाला दिसून येत की पानं कुठली आहेत त्यांना तिथे ठेवा मी तुमच्यासाठी ते पानं ओळखेन दुसऱ्या गोष्टी मी कदाचित ओळखू नाही शकणार तुम्ही तिथे बिल्वपत्र ठेवा मी म्हणेन हे बिल्वपत्र आहे त्यासाठी मला बोलवण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही तुमचा रुद्राक्ष घ्या आणि त्याला पकडा तो तुम्हाला सांगेल तो तुमच्यापेक्षा जर जास्त बुद्धिमान आहे